आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. का वागला तसं? खूप त्रास दिला ना बाळा तुला मी, खरंच मला माफ कर. काय करू अगं, बाकीच्या कोणाच्या बाबतीत निर्णय घ्यायचा असता तर ठीक होत, कारण ओवी मुक्ता आभा त्यांच्या निर्णयावरती ठाम असतात. पण तू अगं आधीपासूनच खूप मनाने हळवी होती, आयुष्यातले छोटे छोटे निर्णय घेताना सुद्धा दुसऱ्यावरती अवलंबून असायचीस, कधी कधी ते चुकायचे सुद्धा. अरे पण यावेळी मला बघायचं होत, बघायचं होतं मला आयुष्यातला हा एवढा मोठा निर्णय तू किती ठासून घेतेस, आणि तो निर्णय घेतल्यानंतर सुद्धा तू त्या निर्णयावरती ठाम राहतेस की नाही कायम हे बघायचं होतं मला. पण त्यात तू अगदी 100% खरी उतरली आहे सुरंदा, खरं सांग. मुलींनो खरंच म्हणजे मी तुम्हाला अंधारात ठेवून ही तुमची सगळी परीक्षा घेतली त्याबद्दल खरंच मला माफ करा बाबा. पण अगं ही परीक्षा गरजेची होती, आणि काय करणार, आता शिक्षक आहे ना मी, परीक्षा घेतल्याशिवाय दुसरं काय करणार मी. अरे माझ्या कोकरांना खूप त्रास दिला मी, माफ करा गं, खरंच माफ करा मला. काय करायचं का कन्यादान विधीला सुरुवात? एक मिनिट. कन्यादान करणारा बा हा साप रुबाबदार दिसला पाहिजे. काय मंडळी बरोबर ना? गुरुजी बाबा बस त्या बसा. डोळ्याला पाणी लावून घ्या. नेत्र उदक स्पर्शनम्यः. बाबा डोळ्यातलं ते पाणी पुसा आणि हे पाणी लावा. कन्यादानाचा संकल्प. ऊन ढळता ढळता आली ही सांज वेळ, अंगणात रंगलेला माझ्या बाहुल्यांचा खेळ.
खेळ चालला चालला रमला कशा बाहुल्या दिसवावळायाला तशा लांबल्या सावल्या उडा भाळी पाखरा उड घरटा बाहेर आहे सदा तुझसाठी तुझ हक्काच माहेर पाणावले डोळे अनगुंतलेला प्राण एक उंबराची वेस मागतेच कन्यादान मागतेच कन्यादान आपला उजवा हात त्यांच्या खांद्यावर ठेवा उजवा हात ह्या खांद्यावर हा तर तुम्ही त्यांना सांगायचं की माझी ही कन्या जशी मी आतापर्यंत सांभाळली आहे जशी मी आतापर्यंत सांभाळली आहे तसंच तुम्ही तिचा सांभाळ करा असं मला वचन द्या तुम्ही पण त्यांच्याच खांद्यावर हात ठेवायचा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तिचा सांभाळ करीन हे माझे वचन आहे तिचा हात घ्यायचा हातामध्ये त्यांच्या हातामध्ये द्यायचा आजपासून वृंदा हे तुमची झालेली आहे सांभाळ करा माझ्या पोरीचा आता लाजा होमाला सुरुवात करूया मुलीच्या भावानी पुढे या
आता वराने वधूला ध्रुवतारा दाखवायचा आहे. वृंदा, त्या ध्रुव ताऱ्यासारखाच मी तुमच्या शमिकाच्या आणि बर्फीच्या आयुष्यात अडळ राहील. काळजी घ्या ताईची. तुम्ही जे काही केलं त्यासाठी खरंच थँक्यू. काळजी घे. खरंच थँक्यू. बाबांची काळजी घ्यायची. सुखी व्हा, सुख आणि संसार कर. काळजी घे. सगळ्यांची तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. हेलो कृंदा,
इथून पुढे अशी स्ट्रॉंग राहा. दोघेही सुखी राहा. चौघी चौघी अगदी आनंदात राहा. जपा एकमेकांना. हा बघ, इथली एवढीशी सुद्धा आठवण येऊ देऊ नको. इतकी खुश राहा. असं कस होईल बा, मला नाही राहणार. रडू नको ना ग, जर तुला इकडची आठवण आली तर आपण येऊ परत परत इथे. वाडे आजोबा, आणि तू हे का सांगितलंस तिला, तुला इकडची आठवण नको येऊ दे, लागली ना रडायला. सांग ना तिला नको रडू म्हणून. अरे हे काय, तू स्वतःच रडतोयस. जर तू परत रडलास ना तर मी तुलाही माझ्या सोबत घेऊन जाईल माझ्या घरी, आणि सोडणारच नाही. मला लवकरात लवकर हुंदांटीला माझ्या घरी घेऊन जायचंय. शमिका, अगं वृंदांटी आई झाली आहे तुझी. मम्मा म्हण तिला आता. येस वृंदा मम्मा. चल आपलं घर आपली वाट बघतय. हो हो, चल आजी राह.